विभिन्न राजनीतिक दलों ने मांग की है कि वर्धा जिले में स्वीकृत सरकारी मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहर में स्थापित होनी चाहिए। 25 जुलाई मंगलवार को मुंबई में विधानसभा के सत्र में हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के विधायक समीर कुनावार ने शहर में एक मेडिकल कॉलेज होने का मुद्दा उठाया और मांग की कि सरकारी मेडिकल कॉलेज हिंगनघाट शहर में स्थापित होना चाहिए। समीर कुनावार जी, वर्धा आता सरकार ने 13 शासकीय महाविद्यालय हे महाराष्ट्र मध्ये मंजूर केलेले आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहे। या माध्यमातून मी शासनाला विनंती करू इच्छितो की आमच्या हिंगणघाट विधानसभेमध्ये जागा आहे, उपजिल्हा रुग्णालय केंद्र आहे, त्यानंतर ट्रामा केअर सुद्धा आहे आणि हायवेवरती आमचा भाग लागलेला आहे। चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ हा भाग लागलेला असल्याने आणि लोकसंख्या असल्याने आणि त्या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल सुद्धा असल्यामुळे आणि वर्धेला सावंगी, मेघे आणि सेवाग्राम हे दोन मेडिकल कॉलेज असल्यामुळे हे मेडिकल कॉलेज आमच्या हिंगणघाटला देण्यात यावं असं मी या माध्यमातून मागणी करतो। जनतेचं आंदोलन सुरू आहे आणि आमच्या इथली जनभावना लक्षात घेता हे वर्धा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेलं शासकीय मेडिकल महाविद्यालय हे हिंगणघाटमध्ये देण्यात यावं याबाबत मी आपल्या माध्यमातून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला मी सांगू इच्छितो। धन्यवाद। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनूरकर की रिपोर्ट।